नमस्कार मित्रांनो, आठवण जुन्या मुंबईचीमध्ये आज आपण जाणून घेऊया मुंबईच्या पिकॅडलीबद्दल. तुम्हाला प्रश्न पडला असेल, काय आहे हे मुंबईचं पिकॅडली? तर ही अशी वास्तू जी तुम्हा सर्वांना परिचित अशी आहे. कोणी बांधली असेल ही मुंबईची पिकॅडली आणि त्यामागचा इतिहास काय आहे, चला तर जाणून घेऊया मुंबईच्या पिकॅडलीबद्दल. मुंबई या शहराच्या दक्षिण भागाची बांधणी इंग्रजांच्या हौसेनुसार आणि आवडीनुसार होत राहिली, कारण एकेकाळी इंग्रज या शहराची सत्ता मुंबईच्या दक्षिण भागातून चालवत. म्हणूनच या भागातील सर्व जुन्या वास्तूंवर लंडन मधल्या इमारतींचे प्रतिबिंब पडलेले दिसते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महानगरपालिका, मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबई विद्यापीठाची ही इमारत. लंडनकर इंग्रज जेव्हा मुंबईत राहत होते तेव्हाही त्यांचे मन दूर लंडनमध्येच रेंगाळत असावे. म्हणूनच तर जुना हॉर्न रोड म्हणजेच आत्ताचा दादाबाई नवरोजी मार्ग ऑक्सफर्ड स्ट्रीट सारखाच दिसतो. तसेच हॉर्निमन सर्कल आणि त्या विभागातील इमारतींचे बांधकाम हुबेहूब लंडन मधल्या इमारतींसारखेच आहे. अनेक चित्रपटातून पाहिलेली सेंट्रल लायब्ररी आणि बेलार्ड पियरचे रूप जुन्या सेंट्रल लंडन सारखेच दिसतं. वीर नरिमन रोड आणि डीएन रोड यांच्या नाक्यावर उभ्या असलेल्या फ्लोरा फाउंटनचंही असंच आहे. लंडन मधून आलेल्या गोऱ्यांना पिकॅडिली सर्कसची भारी आठवण येत राहायची. ऑक्सफर्ड स्ट्रीटचा तो नाका ब्रिटिशांच्या काळजाचा तुकडा होता. तो सुंदर सुशोभित चौक आणि त्याचं हे कारंज सारं काही त्यांना आठवत असायचं. आपण कितीही दूर गेलो तरी प्रत्येकाला आपल्या मातृभूमीबद्दलचं प्रेम आणि आठवण कायम जागृत असते. मग इंग्रजही याला अपवाद कसे ठरणार? म्हणूनच जुन्या फोर्टच्या नाक्यावर जेव्हा कारंज उभारायचं ठरलं तेव्हा ते पिकॅडली सारखंच असावं असं गोऱ्यांना वाटलं. त्याच कल्पनेतून साकारलं ते आजचं फ्लोरा फाउंटन. 1864 साली हे शिल्प उभं राहिलं. करसेटजी फर्दुनजी पारेख या दानशूर पारशी मुंबईकरांनी दिलेल्या देणगीतून ऍग्री हॉर्टी कल्चरल सोसायटी ऑफ इंडियानं हे काम पूर्ण केलं. साधारण त्यावेळी रुपये 47,000 इतका खर्च शिल्प बनवण्यासाठी आला होता. सुरुवातीला याचं नाव फ्लोरा फाउंटन असं ठरलं नव्हतं. याचं काम सुरू झालं तेव्हा सन 1862 ते 1867 सर हेनरी बर्टल फ्रियर हे मुंबईचे गव्हर्नर होते. त्यांच्या पुढाकारानं हे काम मार्गी लागलं. त्यांच्या सन्मानार्थ हे शिल्प ओळखलं जावं असं तेव्हाच्या राज्यकर्त्यांना वाटत होतं. पण दरम्यान सर बर्टल यांची कारकीर्द संपली आणि त्यांच्या नावाचाही विसर पडला. त्यामुळेच या शिल्पाचे अनावरण होण्याआधीच त्याचं नामांतर झालं आणि ते फ्लोरा फाउंटन बनलं. फ्लोरा फाउंटन हे सुमारे 25 फूट उंचीचे शिल्प. त्याच्या चारही बाजूला युरोपीय पुराण कथांमधल्या बायकांच्या मूर्ती आणि वरच्या टोकावर फ्लोरा या रोमन देवीची पूर्णाकृती. फ्लोरा ही फुलांची देवता. तिच्या पूजनानं धन ऐश्वर्य आणि आनंद प्राप्त होतो अशी समजूत. या शिल्पातून पूर्वी अखंड कारंज थुई थुई उडत असत. त्याच्या चौथऱ्याच्या बाजूला पायऱ्या होत्या अगदी पिकॅडली सारख्या. तिथे संध्याकाळी गोरे साहेब आपल्या मडमांना घेऊन बसायचे आणि शनिवारी रात्री हा परिसर माणसांनी भरून जायचा. आसपास लाकडी आणि संगमरवराचे कोरीव काम केलेले बाक होते. शिल्प बनविण्यासाठी खास पोर्टलँड दगड वापरण्यात आला. त्याचा रंग वेगळा होता पण पुढे त्याला पांढरा रंग देण्याची प्रथा झाली ती आस्तायागत चालू आहे.
आजही ते शिल्प तसंच उभा आहे। अनेक ब्रिटिश पर्यटक ते शिल्प पाहण्यासाठी येतात। फरक इतकाच की एकेकाळी ते मुंबईचं भूषण मानलं जायचं। आज त्याच्या बगलेतून दररोज लाखो पोटार्थी मुंबईकर दिवस रात्र वाहत असतात, पण कुणाचंच लक्ष त्या ऐतिहासिक शिल्पाकडे जात नाही। पूर्वी किमान बस स्टॉपचा पत्ता म्हणून तरी फ्लोरा फाउंटन मुंबईकरांच्या तोंडी रुळलं होतं। नंतरच्या काळात त्या चौकाचं नाव हुतात्मा चौक ठेवण्यात आलं। पुढेही अखंड जळणारी ज्योत मुंबईकरांना खुणावू लागली। समोर मोठ्या चौथऱ्यावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गोळीबारात मरण पावलेल्या 105 हुतात्म्यांचं स्मारक म्हणून शेतकरी आणि कामगार यांच्या हातात ज्योत घेऊन उभा असलेला हा पुतळा हुतात्मा स्मारक म्हणून पुढे आला आणि मुंबईचं पिकॅडली नजरेआड होऊ लागलं। तसेच नंतरच्या काळात त्याचं थुई थुई उडणारं कारंजही बंद पडलं। परंतु हुतात्मा स्मारकाची निगा राखण्याबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या फ्लोरा फाउंटनच्या शिल्पाभोवती असलेली बाग आणि तिथे ऋतूप्रमाणे येणाऱ्या फुलांची निगा चांगली राखली आहे। सध्या त्या शिल्पाच्या नूतनीकरणाचे काम चालू आहे, त्यामुळे आता त्यात काही बदल होतो आहे का हे माहीत नाही, पण ते पूर्वीसारखंच दिसावं आणि त्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे ते रंगीत कारंज आम्हा मुंबईकरांना आणि आमच्या पिढीला पाहायला मिळावं असं मनापासून वाटतंय। असं झालंच तर त्या शिल्पाच्या आणि मुंबईच्या वैभवात भरच पडेल। एकूणच काय तर मुंबईची पिकॅडिली असणारं फ्लोरा फाउंटन आता अस्सल मुंबईकर बनलं आहे।